बरोबर आहे। सध्याची ही स्थिती आपण ही दृश्य थेट बघतोय। आझाद मैदान परिसरामधले ही दृश्य आहेत। मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे या मेळाव्यावर पावसाचं सावट आणि यानंतर आता आपण जाणार आहोत थेट शिवाजी पार्क मध्ये। शिवाजी पार्क मध्ये माझे सहकारी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। कृष्णा, दसरा मेळाव्याची तयारी शिवाजी पार्क वर कशी सुरू आहे? सुमित, आपण पाहतो की दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचा जो काही दसरा मेळावा आहे तो मुंबईतल्या शिवाजी पार्क मध्ये पार पडतो आहे आणि पावसाचं सावट जे आहे ते काहीशा प्रमाणामध्ये दिसू लागलेलं आहे। मुंबईतल्या आझाद मैदान परिसरात पावसाला सुरुवात झालेली आहे, मात्र इथे सुद्धा पावसाचं वातावरण हे पाहायला मिळतं आहे। हळूहळू शिवसैनिक मोठ्या संख्येने दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दरवर्षी जी बाईक या ठिकाणी येते ते आपण पाहतो की शिवसैनिक आहेत ते दरवर्षी या ठिकाणी हजेरी लावत असतात। वेगवेगळ्या कार्यक्रमांना शिवसेनेच्या स्वतः जातीनं उपस्थित असतात, ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिवाय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या भागातून, ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक जे आहेत ते आता शिवाजी पार्क परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की 4:30 वाजलेले आहेत, जवळपास 7 ते 7:30 दरम्यान या मेळाव्याला सुरुवात होईल। प्रमुख नेते त्यावेळेला येतील, मात्र आता आपण पाहतो की मोठ्या संख्येनं शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की शिवसेना भवनकडून जो येणारा रस्ता आहे तो आता बॅरिकेडिंग करून वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे, मात्र तिथूनच सगळी रेल्वे स्टेशनकडून येणारी जी गर्दी आहे ती शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि आता शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात, काय भूमिका मांडतात, विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशावेळी उद्धव ठाकरेंची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याची उत्सुकता सगळ्या शिवसैनिकांना लागून राहिलेली आहे। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की मीनाताई ठाकरे यांचा सुद्धा पुत्र आहे, तिथे सुद्धा अभिवादन करून एक एक शिवसैनिक शिवाजी पार्क मधल्या मैदानात जातो आहे आणि काल 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर काहीशा प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडलेला होता, त्यामुळे मैदानामध्ये चिखल आहे आणि अशा परिस्थितीत आज हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक आता येण्यास सुरुवात झालेली आहे। कृष्णा।